सोलापूर शहर व जिल्ह्यात मराठी समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात राहत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून सदर समाजावर वेगवेगळ्या प्रकारे अन्याय होऊ लागलेला आहे. मराठी समाजाचे लोक अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ, सांगोला, माळशेज, मंगळवेढा या तालुक्यात मोठ्या प्रमाणात राहत असून या समाजाला तत्कालीन जिल्हाधिकारी डॉक्टर जगदीश पाटील यांनी न्याय देत सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात मोठ्या प्रमाणात समाजातील नागरिकांचे मेळावे भरून त्या ठिकाणी त्यांना जातीचे दाखले बहाल केले आहे. परंतु त्यानंतर मात्र शासकीय कर्मचारी व अधिकारी हे मर्यादीवाले मर्गम्मा समाजाच्या लोकांना भटक्या विमुक्त जातीत समावेश करून त्यांना शासनाने मान्यता देऊनही दाखले न देता त्यांची पिळवणूक करू लागलेले आहेत. तरी येत्या 14 वर्षापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ, मंगळवेढा, माळशेज, अक्कलकोट, सांगोला या तालुक्यात मर्यादीवाले मर्गम्मा समाजाच्या नागरिकांना स्थळ पंचनामा करून तत्काळ भटक्या विमुक्त जाती जमातीत समावेश करून जातीचे दाखले बहाल करावे. अन्यथा 15 ऑगस्ट 2021 रोजी पालकमंत्री यांना झेंडावंदन करीत असताना असंख्य समाजबांधवांना आणून अचानकपणे आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रहार संघटनेचे शहर संपर्क प्रमुख जमीरभाई शेख यांनी दिला आहे. यावेळी शहर प्रमुख अजित कुलकर्णी, कार्यकारी प्रमुख खालिद मनियार, सुनील पवार, तायाप्पा कोळी, मशप्पा कोळी, संजय मर्यादीवाले व इतर कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मर्यादीवाले समाजाला आत्तापर्यंत जाती दाखले कधी मिळाले नव्हते. ते मर्यादीवाले समाजाला गॅजेटमध्ये नाव नव्हतं, तरी गॅजेटमध्ये नाव दाखल झाला आणि तत्कालीन जिल्हाधिकारी म्हणजे जगदीश पाटील साहेब यांच्या काळात स्थानिक चौकशी लावून सर्व मुलांना आणि सर्व समाजाला सोलापूर जिल्ह्यामध्ये तालुकावाईज कॅम्प लावून सर्वांना जातीचे दाखले देण्यात आले. त्यांची बदली झाल्यानंतर शासकीय अधिकारी आता फक्त उडवाउडवीची भाषा करतात की त्यांना 1961 पुरावा आणा किंवा त्या ह्या मर्यादीवाले समाजांना की 1961 पुरावाच नाही, फक्त स्थानिक चौकशी लावून शेणी त्यांना जातीचे दाखले द्यावे. कारण की त्यावेळेसचे विद्यार्थी आता जे पहिले पूर्वीचे लोक शिकलेले नव्हते, आत्ताचे विद्यार्थी आत्ताची मुलं शिकायला लागलेत. आत्ताचे ज्यावेळेस जगदीश पाटील साहेबांनी जातीचे दाखले दिले तरी त्या समाजातली मुलं आत्तापर्यंत 3 ते 4 पोलीस झालेले आहेत आणि आत्ता जे मुलं शिकत असताना त्या मुलांना अडचणी यायला लागलेत, त्याच्यासाठी मुलं भरतीपासून वंचित आहेत. तरी अशा तऱ्हेने आम्ही मान्य मिलिंद शंभरकर साहेब यांना निवेदन दिलेलं आहे प्रहार संघटनेकडून. तरी 14 तारखेपर्यंत सर्व सोलापूर जिल्ह्यातील व अख्ख्या महाराष्ट्रातील मर्यादीवाले समाजांना स्थानिक चौकशी लावून कुठलेही पुरावा न मागता जातीच दाखले देण्यात यावे, अन्यथा प्रहारकडून हा खूप मोठा आंदोलन करण्यात येईल. सोलापूर जिल्ह्यामध्ये मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर, त्याचबरोबर सांगोला, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूरसह अनेक तालुक्यामध्ये मर्यादीवाले समाज अर्थात मर्गम्मा समाजाचे लोक या ठिकाणी मोठ्या संख्येने राहतात. गेल्या अनेक वर्षापासून हे समाज आपला भटक्या विमुक्त जाती जमातीत समावेश होऊन यांना जातीचे दाखले मिळावे म्हणून ते प्रयत्न करत होते. परंतु तत्कालीन जिल्हाधिकारी डॉक्टर जगदीश पाटील यांनी विविध मेळावे घेऊन त्यांना जातीचे दाखले बहाल केले होते. परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक वर्षांपासून जगदीश पाटील साहेबाची बदली झाल्यानंतर या ठिकाणी मात्र वेगवेगळे कारणं सांगून अनेक तहसीलदार आणि तहसीलचे कर्मचारी या समाजाचे दाखले देण्यासाठी टाळाटाळ करत आहे आणि त्या ठिकाणी त्या समाजाला जातीचे दाखला देत नाही आहे. तर तात्काळ या समाजाच्या लोकांना 14 तारखेच्या आत स्थळ पंचनामा करून नवीन शासनाच्या आदेशाप्रमाणे त्यांना दाखला देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी डॉक्टर मिलिंद शंभरकर साहेबांना आत्ता देण्यात आलेलं आहे आणि 14 तारखेच्या आत ह्या लोकांना दाखले बहाल करण्यात यावे. अन्यथा येत्या 15 ऑगस्ट रोजी पालकमंत्री महोदयांना या ठिकाणी 10,000 मर्गम्मा समाजाचे मर्यादीवाले समाजाचे लोकांना आणून त्या ठिकाणी पालकमंत्री महोदयांना आणून निवेदन देण्याचा प्रहारने इशारा दिलेला आहे. येत्या 15 ऑगस्टच्या आत जर या मर्यादीवाले समाजाला जर न्याय मिळाला नाही तर प्रहारचा आणि प्रशासनाचा हे संघर्ष अटळ आहे.